कावे झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं या न्यायाने ज्यांची स्वतःचीच दिशा चुकलेली आहे जे स्वतः भरकटलेले आहेत अशा सत्ताधाऱ्यांनी इतरांची दिशा चुकलेली आहे असं म्हणणं हास्यास्पद आहे कदाचित चोर तो चोर आणि वरुण शिरजोर ही म्हण अशाच प्रवृत्तीच्या लोकांचं वागणं बोलणं बघून महाराष्ट्रात रूढ झालेली असेल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज ज्या पद्धतीचं पोस्टरबाजी झाली ही विधिमंडळाच्या एकूण गौरवशाली परंपरेला गालबोट तर लावणारी आहेच आहे परंतु यामधून सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि त्यांची वैचारिक लायकी काय आहे ती लायकी दिसते मला असं वाटतं की सत्ताधारी हा प्रश्न सोडवण्यासाठी असतात सत्ताधारी हे जनतेच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी कृतिशील कार्यक्रम कसा आखला जाऊ शकतो त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया काय असेल या याबद्दल त्यांनी सभागृहात मांडणी करायची असते पायऱ्यांवरती जर तेच घोषणाबाजी आणि आंदोलनं करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेने न्याय कुणाकडे मागायचा या सगळ्या गलिच्छ राजकारणाच्या मागे सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे की आपण जे काही हे पाताळ यंत्री राजकारण करत आहात ही जी हुल्लडबाजी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे ही महाराष्ट्राची जनता ओळखून आहे लोक बघत आहेत आपल्याला आणि त्यावरून लोक आपली नेमकी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने चाललेली आहे आणि आपल्याला जनतेच्या प्रश्नांशी किती देणं घेणं आहे यावरही लोक विचार करत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका